आता ही जी स्क्रीन तुमच्या समोर दिसत आहे, या फर्स्ट स्क्रीनला आपण एक्सप्लेन करू। याच्यामध्ये बघा, हे टास्क बार आहे, हे डेस्कटॉप आहे। डेस्कटॉप याला आपण याच्यासाठी म्हणत असतो की कम्प्युटरची स्क्रीन सुरू झाल्यावरती फर्स्ट प्रकारची जे काही स्क्रीनवरती मटेरियल दिसते त्याला आपण म्हणतो डेस्कटॉप। याला म्हणू आपण डेस्कटॉप। आणि डेस्कटॉपवरती तुम्ही जर या उजव्या बाजूला जर बघितले, थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, बघा उजव्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल माय कॉम्प्युटर, रिसायकल बिन आणि इतर काहीतरी सॉफ्टवेअर्स आहेत। तर यामधलं माय कॉम्प्युटर हे जे फर्स्ट आयकॉन आहे याला आपण म्हणत असतो, हे सगळे काय आहेत, आयकॉन्स आहेत, आयकॉन आपण त्याला म्हणत असतो। याला इतर भाषेमध्ये काही फोल्डर सुद्धा आपण म्हणू शकतो। बघा या ठिकाणी एक फोल्डर एच जे नावाचं एक फोल्डर दिसून येते, हे एक सॉफ्टवेअर आहे व्हीएलसी मीडिया प्लेअर व्हिडिओ बघण्यासाठी। त्याच्यावरती आपण जे फर्स्ट टाईपचं हे काही आयकॉन बघू, यांची लोकेशन आपण चेंज करू शकतो। बघा माझ्या हात ही मुव्हमेंट होत आहे माऊसची, बघा तुम्ही एरो मूव होत असताना बघत आहात, एरो जो आहे तो कशा पद्धतीने वर्क करत असतो ते आपण बघू। हे बघा या ठिकाणी आहे एक माऊस मुव्हमेंट साठी एक सरफेस दिलेला आहे लॅपटॉपवरती। या लॅपटॉपवरती जो सरफेस दिलेला आहे याच्या माध्यमातून ज्या वेळेस मी माझे जे बोट आहे, जी माझी फर्स्ट फिंगर आहे, ती जर मुव्हमेंट केली तर मला दिसून येतो, ज्या वेळेस माझी फिंगर मी याच्यावरती सायलेंटली मूव करेल त्याच वेळेस माझ्या डेस्कटॉपवरील ॲरो पॉइंटर मूव होताना मला दिसेल। या ॲरो पॉइंटची मूवमेंट माझ्या फिंगरच्या मूवमेंटवरती डिपेंड असते। आता हे झाले लॅपटॉपच्या पद्धतीचं, अशाच प्रकारे माऊसचा वापरसुद्धा आपण डेस्कटॉप पी सीमध्ये करत असतो। तर माऊसला सुद्धा दोन बटन्स असतात, एक राईट अँड एक लेफ्ट, आणि याला आपण म्हणतो माऊस सरफेस एरिया। तर हा माऊसचा जो सरफेस एरिया आहे त्याच्यावरती आपण फिंगर ठेवून आपली जी टच करण्याची त्याच्यावरती जी प्रक्रिया आहे त्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो की आपल्या डेस्कटॉपवरती सुद्धा ॲरोची मूवमेंट होत आहे। आणि जर या ठिकाणी आपण राईट क्लिक केले, राईट क्लिक बघा म्हणजे उजवे बटन जर प्रेस केले तर बघा काय दिसून येते, ज्या ठिकाणी कॉम्प्युटरमध्ये ॲरो होता त्या ॲरोच्या बाजूलाच आपल्याला विविध प्रकारचे ऑप्शन्स दिसून येतात। पहिला ऑप्शन्स आहे व्ह्यू, सॉर्ट बाय, त्यानंतर रिफ्रेश। रिफ्रेश कशासाठी, आपली जी स्क्रीन आहे कॉम्प्युटरची ती रिफ्रेश करण्यासाठी। ही बघा रिफ्रेश केल्यानंतर कॉम्प्युटरची स्क्रीन रिफ्रेश होते, जसे कॉम्प्युटर स्टार्ट झाले त्याच्यानंतर आपण सुरुवातीला हेच काम करायचं। सुरुवातीला राईट क्लिक, बघा राईट क्लिक केल्याबरोबर काय होईल, आपल्यासमोर ऑप्शन्स तयार होतील। या ऑप्शन्समधून रिफ्रेश नावाचं बटन, रिफ्रेश नावाचं ऑप्शन्स आपण क्लिक करून आपल्या कॉम्प्युटरची स्क्रीन रिफ्रेश करू शकतो। त्याचप्रमाणे इतर काही ऑप्शन्ससुद्धा या ठिकाणी आहेत, न्यू फोल्डर, फोल्डर तयार करू शकतो। याच्यासाठी तुम्ही एक माझा व्हिडिओ बघू शकता की ज्याच्यामध्ये फोल्डर कसे तयार करावे त्याबद्दलचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। त्याच्यानंतर पुढील व्हिडिओ मी काही व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघसाल की स्क्रीन रिझोल्युशन कशा पद्धतीने चेंज करायचे, पर्सनलाईजमधून तुम्ही या स्क्रीनच्या मागे लावण्यात आलेले चित्रसुद्धा बदलू शकता। बघा पर्सनलाईज, आणि या पर्सनलाईजमध्ये जाऊन जर मी या ठिकाणी क्लिक केलं, ठीक आहे, आणि क्लोज केलं, तर तुम्ही बघता की हे जे डेस्कटॉपचं बॅकग्राऊंड आहे ते मी चेंज केलेलं आहे। परत एकदा मी चेंज करून तुम्हाला दाखवतो, पर्सनलाइज आणि हे डेस्कटॉप बॅकग्राऊंड क्लिक केल्याबरोबर अप्लाय झालेलं आहे आणि क्लोज। हे बघा माझ्या डेस्कटॉपचं जे बॅकग्राऊंड आहे ते चेंज झालं। अशाच पद्धतीचे खूप सारे बदल आपण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती घडवून आणू शकतो। बघा उजव्या साईडला या ठिकाणी राईट बॉटम कॉर्नरला आपण त्याला काय म्हणतो,
उजवी खालची बाजू राइट बॉटम कॉर्नरला इथं डेट अँड टाइम दिलेलं आहे, हे सुद्धा आपण चेंज करू शकतो. बघा इथं 11 वाजलेले आहेत, 20/8 काहीतरी तारीख आहे, याच्यावरती डबल क्लिक करून आपण या ठिकाणी चेंज डेट अँड टाइम सेटिंग क्लिक करून आपण आजची डेट या ठिकाणी टाकू शकतो. डेट तुमच्या मनाने तुम्ही टाकू शकता. चेंज डेट अँड टाइम याच्या बटनवरती क्लिक करून तुम्ही जर आजची डेट टाकण्याचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ आज जवळपास 12 सप्टेंबर, सॉरी आज ऑक्टोबर महिना आहे, त्याच्यामध्ये मी आजची डेट या ठिकाणी स्टोअर करेल. डेट आणि टाइम मला चेंज करायचा नाही, जो असेल तो टाइम मी या ठिकाणी ओके करून टाकेल. तर हा टाइम आपण चेंज झालेला या ठिकाणी बघू शकतो की आपल्या या ठिकाणी आपली डेट चेंज झालेली आहे, टाइम जसाच्या तसा आहे कारण तो आपण चेंज केलेला नाही. ठीक आहे, याप्रमाणे आपण साध्या सोप्या पद्धतीने कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरचे बदल घडवून आणू शकतो. आता बघा, यानंतर तुम्हाला बघायचं आहे की दुसऱ्या गोष्टी कोणत्या आहेत. या ठिकाणी आहे स्टार्ट बटन. स्टार्ट बटन म्हणजे कॉम्प्युटरचं प्रवेशद्वार. स्टार्ट बटन म्हणजे कॉम्प्युटरचं प्रवेशद्वार. त्या स्टार्ट बटनवरती ज्यावेळेस मी क्लिक करेल, क्लिक करणे म्हणजे काय, आता थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं, क्लिक करणे म्हणजे फक्त या टचपॅडवरती फक्त टच करणे. बघा, स्टार्ट बटनवर क्लिक करत आहे, हे बघा माझं माऊसचा जो ॲरो आहे, ॲरो दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवरती, तो ॲरो या स्टार्ट बटनवर मी नेत आहे आणि इथं क्लिक करत आहे. क्लिक केल्याबरोबर कॉम्प्युटरचं जे प्रवेशद्वार आहे, म्हणजे कॉम्प्युटरच्या आतमध्ये असलेलं सगळं काही आहे स्टार्ट बटनच्या आतमध्ये. स्टार्ट बटनवरून आपल्याला या ठिकाणी दिसून येईल ऑल प्रोग्राम्स. त्या ऑल प्रोग्राम्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आहे ॲक्सेसरीज आणि ॲक्सेसरीजमध्ये आहे नोटपॅड नावाचं ऑप्शन. नोटपॅड हे फर्स्ट बेसिक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही टायपिंग करून विविध गोष्टी कॉम्प्युटरमध्ये बघू शकता. आता या नोटपॅडच्या सॉफ्टवेअरच्या ज्या विंडो आहे, जी विंडो आहे त्याला सुद्धा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करू शकतो. बघा, आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, माऊसचं लेफ्ट बटन त्याच्या मेनू बारवर, त्याच्या टायटल बारवरती क्लिक करून त्याचा आपण मूवमेंट करू शकतो. बघा अशा पद्धतीने सुरुवातीला काय करावं लागेल, माझा माऊस पॉइंटर या ठिकाणी न्यावं लागेल, माऊसचं लेफ्ट बटन प्रेस करावं लागेल आणि त्याला मूव करता येईल इथून तिकडे. किंवा याची जर आपल्याला, या विंडोची जर आपल्याला साईज बदलायची आहे, तर बघा जे काम करायचं आहे फक्त ते पहिले त्या ठिकाणी आपल्या माऊसचा एरो न्यायचा आहे. आणि आता बघा, मी या ठिकाणी माऊसचा एरो नेला, बघा चेंज झाला एरो, एरो चेंज इंटू डबल एरो शेप. अँड देन व्हॉट वी हॅव टू डू, देन क्लिक द लेफ्ट माऊस बटन. माऊसच्या डाव्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याची उंची वाढवायची आहे. तशाच प्रकारे आपण त्याची डाव्या साईडच्या बाजूला आपण वाढवू. सुरुवातीला काय केले, माऊस डाव्या बाजूच्या कॉर्नरवरती नेले, माऊसचे लेफ्ट बटन प्रेस केले आणि डाव्या बाजूला सरकवून दिले, मूव केले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ठीक आहे, ह्या काही गोष्टी आहे. याच्यानंतर हे बघा, तीन बटन या ठिकाणी आहे. हे आहे क्लोज बटन, हे आहे क्लोज बटन. त्या ठिकाणी जर माऊस फक्त मूव पण केला, मूव केला तर मूव केल्याबरोबर तिथं नाव त्याचं लिहून येते क्लोज. मधातलं बटन आहे मॅक्झिमाइज आणि डाव्या साईडचं बटन आहे मिनिमाइज. मिनिमाइजने काय होते बघा, मिनिमाइजवरती मी क्लिक करून दाखवतो तुम्हाला. मिनिमाइजवर क्लिक केलं, कुठे गेली नोटपॅडची विंडो, या ठिकाणी खाली. मिनिमाइज म्हणजे खाली येते. परत क्लिक केली वर, माऊस पॉइंटर तुम्ही बघत राहा काय होत आहे. त्यानंतर मॅक्झिमाइज बटनवरती मी माऊसचा पॉइंटर क्लिक करतो. मॅक्झिमाइज बटनवरती क्लिक केल्याबरोबर काय झालं, विंडोची साईज मोठी झाली. परत विंडोची साईज छोटी करण्यासाठी परत मॅक्झिमाइज बटन प्रेस करायचं, तिथं लिहून येतं रिस्टोअर डाऊन, म्हणजे जशी होती तशी स्क्रीन करायची. आणि शेवटचं ऑप्शन आहे क्लोज. आता क्लोज केल्याबरोबर क्लोज होईल, पण चुकून जर एखादा अक्षर तुम्ही टाईप केलेला आहे आणि आता जर क्लोज करायचं आहे तर तिथं एक मेसेज लिहून येईल, डू यू वॉन्ट टू सेव्ह द चेंजेस टू अनटायटल्ड. आता अनटायटल्ड कशाचं नाव आहे, अनटायटल्ड म्हणजे तुम्ही ओपन केलेल्या सुरुवातीच्या पेजचं नाव आहे. या नोटपॅडच्या फर्स्ट पेजचं नाव आहे अनटायटल्ड.
या अनटायटल पेज म्हणजे त्याला टायटलच दिलेला नाही, टायटल आपल्याला द्यावं लागेल. म्हणून त्याला काय करावं लागेल, आपल्याला सेव किंवा डोंट सेव. डोंट सेव केलं की ऑटोमॅटिक क्लोज होईल. जर आपल्याला टाईप केलेलं मटेरियल पाहिजे नाही आहे तर डोंट सेव करायचं, आणि सेव जर केलं तर सेवची स्क्रीन आपल्यासमोर दिसून जाईल. सेव करण्यासाठी म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जतन करून ठेवणे, कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करण्यासाठी आपण सेवचं बटन क्लिक करत असतो. सेवचं बटन क्लिक केलं की या ठिकाणी तुम्ही कॉम्प्युटरच्या फाईलला नाव देऊन द्यायचं. इथं कॉम्प्युटरच्या फाईलला मी नाव देईल फर्स्ट नोट पॅड. हे माझ्या फर्स्ट पेजला नाव देण्यात आलं. सेव्ह केल्याबरोबर सेव्ह झाली फाईल. आता सेव्ह झाली तुम्हाला दिसत नाही आहे कुठे गेली. परत नोट पॅड ओपन करायचं. स्टार्ट ऑल प्रोग्राम्स. ऑल प्रोग्राम्स ॲक्सेसरीज नोटपॅड आणि परत या ठिकाणं ओपन करायचं आहे. आता काय करायचं आहे, सेकंड ऑप्शन ओपन. ओपन केल्याबरोबर तुम्हाला दिसून येईल ही तुमची फाईल, त्याच्यावर क्लिक करा आणि ओपन करा. आता पहिल्या दिवशी आपण जे काही लिहिलं होतं ते या ठिकाणी दिसून जाईल. आता आज रोजी तुम्ही जर ते मटेरियल काढून टाकलं आणि त्या फाईलला आपण क्लोज करण्याचा प्रयत्न केला तर काय होते बघा. परत तोच मेसेज, डू यू वॉन्ट टू सेव्ह द चेंजेस. तुम्ही जे बदल घडवून आलेले, तुम्ही जे चेंज केलेले आहेत ते तुम्हाला सेव्ह करायचे आहेत का, हो तर यस, नाही तर नाही. म्हणजे पहिले जसं होतं तसंच होऊन जाईल. आणि हो तर यस करायचं. सेव्ह सेव्ह म्हटलं की आज रोजी काय केलं, फक्त तुम्ही डिलीट केलं, त्या टाईप केलेले मटेरियल डिलीट केले आणि त्याला सेव्ह केलं. त्याच्या पुढच्या वेळेस काय ओपन होईल, जे शेवटचा बदल केलेला आहे ते. इथून मी डायरेक्ट नोटपॅड ओपन करत आहे बघा. ओपन माझ्या फाईलचं नाव फर्स्ट नोटपॅड आणि ओपन. काय दिसून येईल, जे मटेरियल मी डिलीट केलं होतं. बिकॉज लास्ट टाईम वेन आय हॅव अपडेटेड माय फाईल, दॅट फाईल विल बी शोन इन विथ द नेक्स्ट टाईम. म्हणजे पुढील वेळेला तीच फाईल दिसेल ज्याचा बदल मी लास्ट टाईमला केला होता. तर आज रोजी हा व्हिडिओ आपण स्टॉप करत आहोत. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण उद्या भेटू आणि नवीन पॉईंटमध्ये आपण शिकवणार आहे, नवीन एखादा भाग मी तुम्हाला शिकवणार आहे. हा होता बेसिक भाग. पुढील भागामध्ये तुमचे स्वागत आहे. धन्यवाद.